नमस्कार, मी प्रगती. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे मस्त हेल्दी आणि टेस्टी पॅनकेक. आणि हे पॅनकेक आपण केळीपासून बनवणार आहोत. तर याच्यामध्ये मैदा वगैरे यूज न करता मी अगदी गव्हाचं आणि तांदळाचं पीठ यूज करून हे पॅनकेक बनवणार आहेत. अगदी नवीन रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर रेसिपीला सुरुवात करतो. इथे मी घेतलेली आहे पिकलेली छान अशी केळी. तर दोन केळी आपण इथे यूज करणार आहोत. शिवाय इथे मी घेतलेलं आहे 1 पाऊण कप तांदळाचं पीठ आणि 1 पाऊण कप गव्हाचं पीठ. तर इथे आपण मैदा अंडी वगैरे असं काही यूज नाही करणार. नॉर्मली अगदी टेस्टी आणि हेल्दी आपण इथे पॅनकेक बनवणार आहे. तर इथे बेकिंग पावडर लागणार आहे, वेलची पावडर, अगदी 1 चिमट मीठ आणि इथे पिठी साखर मी मिक्सरला छान अशी ग्राइंड करून घेतलेली आहे, नॉर्मल साखर. तर इथे केळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित त्याची एक पेस्ट बनवायची आहे. तर इथे मी 2 केळी यूज करणार आहे. साधारण आपलं 1.5 कप इथे पीठ आहे आणि 2 केळीसाठी इथे मी साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून पिठी साखर यूज करणार आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता याची आपल्याला छान अशी एक पेस्ट बनवायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली पेस्ट बनवून झालेली आहे. आणि आता आपण हे पीठ जे आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, 1 चिमट इथे मी मीठ घातलेलं आहे, 1.5 टीस्पून इथे बेकिंग पावडर यूज करणार आहे. बेकिंग पावडरचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आणि त्यासोबतच 1 टीस्पून इथे वेलची पावडर घातलेली आहे. तर सर्व आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिक्स करून झाल्याच्यानंतर जी केळी आणि साखर आपण वाटून घेतली होती मिक्सरला तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. आणि त्यासोबतच थोडं दूध घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं अगदी मस्त फ्लोईंग अगदी एक बॅटर बनून तयार होईल. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्ससुद्धा ॲड केलेलं आहे. तर टोटली ऑप्शनल आहे, नाही ॲड केलं तरी चालेल. तर थोडं दूध घालत हे बॅटर आपलं असं अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. तर 1.5 कप पिठासाठी इथे 2 कप मला दूध यूज झालेलं आहे. इथे मी 2 टेबलस्पून बटर सर्वात शेवटी मेल्ट करून घातलेलं आहे. तर घालणं जरूरी आहे, बटरने छान असे पॅनकेक बनतात. तर इथे आपलं बॅटर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता याचे पॅनकेक बनवायला घेऊया. हे बॅटर तुम्ही रेस्ट करायला नाही ठेवलं तरी चालेल, पण मी 10 मिनिट साईडला ठेवून दिलं होतं. एका पॅनमध्ये थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने आपल्याला ते सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पॅनकेकचं बॅटर जे आहे ते घालायचं आहे. अशा प्रकारे जेवढ्या साईजचे आपल्याला पॅनकेक बनवायचे आहेत तेवढं आपण बॅटर घालायचं आहे. तर बॅटर आपोआप साईडला छान असं स्प्रेड होतं, हलकंसं हाताने आपण थोडंसं व्यवस्थित सेट केलं तर. त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण एक साईडला पॅनकेक छान अगदी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारे छान असा एकसारखा इक्वली कलर आला पाहिजे पॅनकेकला. तर त्या दोन्ही बाजूने आपल्याला अशा प्रकारे 1-1.5 मिनिटासाठी पॅनकेक छान भाजून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता काढून घेत आहे. तर अशाच प्रकारे थोडंसं बटर लावून आपण त्याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे पॅनकेकचं. आणि 1-2 मिनिटसाठी फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि उघडून परत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फ्लिप करून घ्यायचं आहे. फ्लिप करूनसुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साईडला बघायचं आहे की दोन्ही साईडला परफेक्ट असा त्याचा कलर आलेला आहे की नाही. अशा प्रकारे सर्व पॅनकेक इथे मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर ते आपण व्यवस्थित असे सर्व करायचे आहे. तर सर्व करताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण हे पॅनकेक जे आहे ते मुलांना देऊ शकतो. अगदी मस्त हेल्दी आणि टेस्टी असे आपले हे पॅनकेक बनवून तयार होतात. याच्यामध्ये आपण काही असे इन्ग्रेडियंट्स वापरले नाहीत की जेणेकरून मुलांना वगैरे त्रास होईल. खूप छान असे अगदी टेस्टी आणि हेल्दी असे आपले पॅनकेक बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकता इथे माझे सर्व पॅनकेक जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. अगदी व्यवस्थित फ्लपी आणि अगदी मऊ लुसलुशीत असे पॅनकेक आपले बनवून तयार होतात. खूप सुंदर टेस्टही लागते. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्तही करू शकता. पण याच्यावर तुम्ही पाहू शकता वरून आपण मध घालणार आहोत, म्हणजे हनी. तर इथे मी वरून सर्व पॅनकेकवर थोडंसं मधाने गार्निशिंग करत आहे. तुम्ही मुलांना देतानाही असं अशा प्रकारे मध घालून दिलं तरी खूप छान असे लागतात पॅनकेक. तर अगदी सुंदर असे पॅनकेक आपले बनवून तयार झालेले आहेत. तर खूप छान असं डाळिंब आणि केळीने थोडंसं इथे मी गार्निशिंग करून घेतलेलं आहे. दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूपच टेस्टी असे होतात. आणि हे पॅनकेक अगदी तुम्ही ब्रेकफास्टला, सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा इव्हिनिंगच्या ब्रेकफास्टला सुद्धा किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. कारण याच्यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स यूज केले ते सगळे अगदी हेल्दी आहेत. पाहू शकता आपले पॅनकेक इतके सुंदर असे मस्त बनवून झालेले आहेत. ते खायलाही खूपच टेस्टी लागतात आणि दिसायला तर तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम दिसत आहेत. अगदी मऊ लुसलुशीत असे आपले पॅनकेक बनवून तयार होतात.
आणि झटकेपट होणारी रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।